बालमित्रांनो, आपण असहकार चळवळ या पाठामध्ये रौलट कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजी यांनी केलेल्या सत्याग्रहाची माहिती घेऊया। तर बालमित्रांनो, पहिलं महायुद्ध सुरू होतं। पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय जनतेने ब्रिटिशांना त्या ठिकाणी युद्धाच्या बाजूने मदत केली होती, परंतु पुढे युद्ध संपलं, भारतीय जनतेला वाटलं की आता आपल्याला ब्रिटिश सरकार त्या ठिकाणी जबाबदार शासन पद्धती देईल, चांगल्या योजना आपल्यासाठी आखेल। परंतु ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या बाजूने असे काही योजना त्या ठिकाणी आणल्या नाही। मात्र युद्धाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी वाढती महागाई, वाढत्या किमती वाढल्या, सरकारने त्या ठिकाणी जबरदस्त असे कर वाढवले, युद्धामध्ये झालेला आर्थिक भार म्हणजेच त्या ठिकाणी झालेला खर्च भरून काढण्यासाठी सरकारने कर वाढवले आणि त्यामुळे संपूर्ण वस्तूंच्या त्या ठिकाणी किमती वाढल्या आणि महागाई वाढल्यामुळे लोक त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला। पा या राजकीय आणि आर्थिक कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष भारतीय जनतेमध्ये उसळला आणि मग हा असंतोष दडपून टाकण्यासाठी व त्यावर काही उपाययोजना सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर सिडनी रौलट नावाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। त्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवा, सर सिडनी रौलट। या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। या समितीने अभ्यास करून त्या ठिकाणी आपला अहवाल शिफारसीसह त्या ठिकाणी सरकारला सादर केला आणि या सर सिडनी रौलट यांच्या शिफारसीनुसार त्या ठिकाणी भारतीय जनतेचा तसेच भारतीय प्रतिनिधींचा की जे इंग्रज सरकारच्या केंद्रीय कायदेमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधी होते यांचा या शिफारसींना विरोध होता। या शिफारसींना विरोध असताना सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने सर सिडनी रौलट यांच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 रोजी एक नवीन कायदा त्या ठिकाणी भारतीयांच्या संदर्भात मंजूर केला आणि तो सर सिडनी रौलट यांच्या शिफारसीनुसार झाला म्हणून त्या कायद्याला रौलटचा कायदा असेही म्हणतात। हा कायदा मंजूर झाल्यानंतर या कायद्यामुळे ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी भारतीयांना विना चौकशी म्हणजे कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचं परवानगीच त्या ठिकाणी या कायद्याने सरकारला मिळाली। तसेच न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याने सरकारला देण्यात आला। या कायद्यानुसार जी शिक्षा भारतीय जनतेला होणार होती त्या शिक्षेच्या विरुद्ध कोठेही अपील करण्याची परवानगी या कायद्याने दिलेली नव्हती। त्यामुळे काय झालं, या कायद्याविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण झाला आणि हा कायदा भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत विरोधी आणि अत्यंत प्रतिकूल असा आहे अशी त्या ठिकाणी भारतीयांची पक्की भावना झाली आणि मग भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा म्हणजेच खूप वाईट कायदा असं संबोधन त्या ठिकाणी भारतीय जनतेने या रौलट कायद्याला दिलं। काळा कायदा म्हणजेच खूप वाईट असा कायदा आपल्या दृष्टीने हा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता। देशभर संतापाची लाट उसळली होती आणि मग या लाटेमध्ये या रौलट कायद्याला, त्याला इंग्रजीमध्ये ॲक्ट म्हणतात, कायद्याला रौलट ॲक्टला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची हाक पुकारली। म्हणजे भारतीय जनतेला महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रह करण्याची त्या ठिकाणी आवाहन केलं आणि त्यानुसार 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याचं त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी जनतेला आवाहन केलं। तर बालमित्रांनो, हरताळ म्हणजे काय, तर हरताळ पाळणे म्हणजेच बंद पुकारणे। संपूर्ण देशभर ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध हरताळ पुकारला गेला आणि त्यावेळी जनतेने या आव्हानाला भरपूर असा प्रतिसाद दिला
आणि त्याचे पुढे काय परिणाम झाले ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासूया।